लोकसेवेचा वारसा, गावच्या विकासासाठी दिलेले योगदान, लोकांचा विश्वास ही त्रिसूत्री घेऊन मिरजीचे पालखेड ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत परिवर्तन विकास पॅनल मतदारासमोर जात आहे. या पॅनलच्या माध्यमातून थेट सरपंच पदासाठी मुक्ताबाई सुरेश आहेर या उमेदवार आहेत. आहेर परिवारानं कायम गावाशी निष्ठा बाळगली, त्यामुळेच सुरेश आहेर यांनी 1996 साली सरपंच पदाच्या माध्यमातून गावचा विकास साधला. त्याचबरोबर इथल्या ग्रामस्थांची जीवनशैली बदलण्याचाही प्रयत्न केला. मुक्ताबाई सुरेश आहेर यांनीही ग्रामपंचायत सदस्य म्हणून गावची सेवा केली. त्याचे फलित म्हणून मतदारांनी सुपुत्र पंडित आहेर यांना पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून दिलं. तिथे सभापती म्हणून कामाची छाप पंडित आहेर यांनी पाडली. आता मतदारांच्या याच बळावर 5 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत मुक्ताबाई सुरेश आहेर या थेट सरपंचपदाच्या उमेदवारी करीत आहेत. पंडित आहेर यांनी परिवर्तन पॅनलचा जाहीरनामा विशद केला. माझी पॅनल बहुमताने विजयी झाल्यानंतर, आई सरपंच झाल्यानंतर मी गावासाठी ज्या जाहीरनाम्याने मी मतदारापुढे जातो आहे त्यातील माझे प्रमुख मुद्दे असे आहेत की मी स्मशानभूमीमधील अंत्ययात्रेसाठी लागणारं सगळं साहित्य, उदाहरणार्थ फुलं, लाकूड, जे काही वस्तू लागतात ह्या मोफत देण्याचा माझं प्रयोजन आहे. ग्रामपंचायत त्याचा सर्व खर्च करणार आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे, प्रत्येक व्यक्तीसाठी प्रत्येकाला पर लिटर 60 लिटर पाणी हे मिळावं एका व्यक्तीसाठी, याचं मी पूर्ण लोकसंख्येनुसार गावाचं पाण्याचं नियोजन, त्यानंतर त्याचं शुद्ध पाणी फिल्ट्रेशन, ह्या नवीन पाईपलाईन असेल, पाण्याची टाकी असेल, ह्या सगळ्यांच्या सुविधा मी पाणी योजना पुरवठेबाबत करणार आहे. त्यानंतर तिसरं जे आहे प्रमुख, जन्ममृत्यूचे दाखले मी ग्रामपंचायततर्फे घरपोच देणार आहे. त्यानंतर चौथं एक विजन आहे की शिवार रस्ते जे MRIGSच्या योजनेमधून मी सगळे करणार आहे. त्यानंतर अजून त्यालाच संलग्न MRIGS योजनेतून शेतकरी मोठ्या प्रमाणात ह्या गावात असल्यामुळे दळणवळणासाठी रस्ते असतील, त्याला शेतमाल बाहेर काढण्यासाठी सुविधा असेल, त्यानंतर गोठा असेल जनावरांसाठी, शौचालय असेल, घरकुल असेल, त्यानंतर शाळेसाठी कंपाऊंड्स असेल, या सगळ्या मूलभूत सुविधा मी ग्रामपंचायतमार्फत थेट सरपंच झाल्यानंतर या मी सगळ्या गावकऱ्यांना पुरविणार आहे. त्यानंतर प्रत्येक रस्त्याला स्ट्रीट लाईट शिवापर्यंत नेणार, त्या सौर ऊर्जेच्या असतील, पूर्ण कमी वॅटेजमध्ये जास्त प्रकाश देणारे उच्च दर्जाचं काम मी या 5 वर्षात करणार आहे. स्मशानभूमी जी 2013 माझी मुक्ताबाई सुरेश आहेर ह्या सरपंच कार्यकालात त्यांनी स्मशानभूमी असेल, वैकुंठरथ असेल, त्यानंतर दशक्रिया विधीचं शेड असेल, पाण्याच्यासाठी टंचाईमध्ये टँकर असतील, ट्रॅक्टर असतील, सभामंडप असतील, अंडरग्राउंड गटारी असतील, पेवर ब्लॉक असतील, ह्या इतर मूलभूत सुविधा, विद्यार्थ्यांसाठी गणवेश, शाळेची दप्तरं, सायकल, शिलाई मशीन, ह्या इतर योजना त्यांनी 2013-15 ह्या कालावधीत त्यांनी यापूर्वी राबविल्या. त्यांना अनुभवही त्या कामाचा मोठा आहे. सगळ्यात महत्त्वाचं, आमच्या वडीलही सरपंचपदी असताना ज्यावेळेस कारभार हातात घेतला त्यावेळेस पगार करायला पैसे नव्हते. ज्यावेळेस कारभार सोडला 2,50,000 रुपये 96-97 काळामध्ये बॅलन्स सोडला, पारदर्शी असा कारभार केला, आईने पण केला. त्यानंतर माझ्या स्वतःच्या सभापतीच्या कारकिर्दीमध्ये आईचं काम, वडिलांचं काम बघून लोकांनी मला पंचायत समितीत काम करायची संधी दिली. त्यानंतर 5 वर्षात उत्तराई म्हणून मी अनेक योजना गावासाठी असेल, तालुक्यासाठी असेल, राबविल्या. छोट्या मोठ्या घटकांसाठी काम करणं, मोठ्यांसाठी कुणी काम करतं, छोट्या घटकांसाठी काम करणं हे आमचं प्रमुख उद्दिष्ट आहे. कार्य जे करतानी प्रशासनावर वचक, जे त्यानंतर कागदपत्रातील सुसूत्रता, भ्रष्टाचारमुक्त आणि पारदर्शी व्यवहार, हे सगळं सूत्रीकरण घेऊन मी सगळ्या मतदारांसमोर जाणार आहे. तरी सगळ्या मतदारांना मी विनंती करेल की आत्तापर्यंत जो विश्वास दाखवला तसाच या पॅनलच्या सर्व उमेदवारांवर विश्वास दाखवा.
यामध्ये खास करून विशेष असं आहे की आमच्याकडे प्रभाग 3 मध्ये जे उमेदवार होते त्याच्यापैकी एक उमेदवार आहे ते बिनविरोध म्हणून त्यांची नियुक्ती ऑलरेडी झालेली आहे, ग्रामपंचायतमध्ये इंट्री केलेली आहे. त्याच प्रभागामध्ये प्रशांत, डॉक्टर प्रशांत खैरे शासकीय सेवेत असताना, त्यानंतर आत्ता ते सध्या भारतीय दाई पवारांचे स्वीस सहायक म्हणून काम करतात. तसेच येणाऱ्या 5 तारखेला परिवर्तन विकास पॅनलच्या सर्व उमेदवारांना आपले बहुमोल मत द्या. त्यामध्ये थेट सरपंच पदाचे उमेदवार सौ मुक्ताबाई सुरेश आहेर यांची निशाणी शिट्टी, तसेच मंदाबाई भाऊसाहेब थेटे यांची निशाणी ट्रॅक्टर वार क्रमांक 1, त्यानंतर शिंदे अलकाबाई रमेश यांची निशाणी दूरदर्शन संच, आणि कोकाटे अनिता दत्तू यांची निशाणी आहे टॅक्सी. त्यानंतर प्रभाग क्रमांक 2 मध्ये सर्वसाधारण स्त्रीच्या जागेवर उमेदवार आहेत थेटे ताराबाई माधवराव यांची निशाणी ट्रॅक्टर. त्यानंतर थेटे गायकवाड विजय माधवराव यांची निशाणी आहे टॅक्सी, आणि गांगुर्डे संदीप कचरू याची निशाणी आहे TV. त्यानंतर वार्ड क्रमांक 3 मध्ये एक उमेदवार आपले बिनविरोध झाले, त्यानंतर 2 उमेदवार तिथे शिल्लक राहिले, त्यांच्यापैकी सौ मीराबाई भगीरथ खैरे यांची निशाणी आहे ट्रॅक्टर, आणि छाया राजेश थेटे यांची निशाणी टॅक्सी. तसेच वार्ड क्रमांक 4 मध्ये थेटे सुनीता अशोक यांची निशाणी ट्रॅक्टर आहे, आणि पठाडे ऐश्वर्या योगेश यांची निशाणी टॅक्सी आहे. त्यामुळे आपण सर्व निशाणी सरपंच पदाची शिट्टी, ट्रॅक्टर, दूरदर्शन संच आणि टॅक्सी ह्या निशाणीला बहुमोल मत देऊन सर्व उमेदवारांना विजयी करा असं मी आपल्याला आवाहन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आहेर परिवारानं आपलं संपूर्ण योगदान गावच्या विकासासाठी कारणी लावलंय. मुक्ताबाई सुरेश आहेर या शिट्टी निशाणी घेऊन निवडणुकीत उतरले असून पंडित आहेर यांनी उर्वरित पॅनलच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन केलं. रविवारी 5 नोव्हेंबर रोजी मिरजीचे पालखेड गावातील जिल्हा परिषद शाळेत मतदान होत असून मतदारांनी स्वच्छ, पारदर्शी, कार्यक्षम आणि भ्रष्टाचारमुक्त कारभार करण्यासाठी परिवर्तन विकास पॅनलला विजयी करावे असे आवाहन करण्यात आले आहे. मनोहर गायकवाड, दिशानूज, नाशिक.